पाणी दरम्यान पार्क स्टेडियमतील खेळाची धावपट्टी खोदून कामाचा दर्जा तपासणे योग्य नाही असं म्हणत नगरसेवक नागेश वल्हाळ यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील पार्क मैदान येथे कोट्यवधी रुपये खर्चून खेळाडूंची गॅलरी आणि खेळाची धावपट्टी तयार करण्यात आली होती. नियोजित क्रीडांगणाचं काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेकडे पार्क मैदानाचा ताबा देण्याचा निर्णय घेतात. पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी पार्क मैदान येथील कामाचा दर्जा तपासण्याकरिता खेळाची धावपट्टी खोदून दर्जा तपासल्यानं खेळाडू प्रेमींकडून आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू लालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार्क मैदान तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. थोडक्यात काय तर दोन अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव असल्यानं स्थानिक खेळाडूंना याचा नाहक त्रास होत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक नागेश वल्हाळ यांनी व्यक्त केली आहे. माध्यमातून बघतो आपण कित्येक वेळेस IPL मॅचेस बघतो, इंटरनॅशनल मॅचेस बघतो, जेव्हा क्रिकेटमध्ये पिचचे किती महत्त्व आहे त्या पिचमध्ये आपण पाहतो की ती जी पिच आहे, ती जी विकेट आहे ती स्पिन करती का फास्ट होती, त्याच्यावर ग्रास आहे का ड्राय आहे, या सगळ्या गोष्टी तपासून केल्यानंतर तिथला कर्णधार निर्णय करतो की आपण पहिला बॅटिंग करावं की बॉलिंग करावं, नाही मॅच विनिंग काय करण्यासाठी काय करतं याचं पूर्ण परीक्षण किंवा अभ्यास करूनच ते पिचवर निघणं. अशा पिच आपण 11वा पिच आज जो पिच आहे त्या झालेल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ते खोदून काढण्याचा मागचा उद्देश मला कळाला नाही. एक तर तुमच्यामध्ये दर्जा तपासून पाहायचं असेल तर तुमचे महापालिकेचे कर्मचारी ऑलरेडी इतके दिवसापासून त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पाहतच होते, मग ते परीक्षण करत असताना आयुक्तांना त्यांच्यावर विश्वास नाही का? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वाद तुमच्या काय इंटरनल असतील, आज आमचे पदाधिकारी सुद्धा तिथे 3-4 दिवसाखाली व्हिजिट केले, त्यांनी म्हटले इंटरनॅशनल मॅचेस इथे घ्यायला पाहिजे असं आमच्या सभागृह नेता किंवा महापौर किंवा विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं, पण त्याची प्रोसिजर काय? महापालिकेकडं असलेली वर्ग झाल्यानंतर आपण ती मॅचेस इंटरनॅशनल मॅचेस फर्स्ट क्लास मॅचेस आपण IPL मॅचेस इथे घेऊ शकतो का? त्याची एक प्रोसिजर आहे. BCCI आहे, ICC आहे, त्या माध्यमातून सोलापूर असोसिएशन ते काम करतं, त्यांच्या माध्यमातून महापालिकेला हँडओव्हर केल्यानंतर कित्येक कंडिशन आहेत, त्या कंडिशन फुलफिल करावं लागतं तेव्हा कुठे हे मॅचेस आपल्याला BCCIची किंवा ICCच्या काही अंडरखाली आपल्याला हे घेता येतात. पण सोलापूरमध्ये आपलं ग्राउंड आहे आणि दुसरीकडं सोलापूर महापालिकेची मालकीची ग्राउंड आहे, असोसिएशनशी काही संबंध नाही. पहिला तुम्ही ठरवा की ग्राउंड गेल्यानंतर वर्ग केल्यानंतर आपण असोसिएशनला घेऊन काम करणार आहोत किंवा स्वतंत्र काम करणार. बरं, स्वतंत्र काम करत असेल तर पहिला वाडापंच तेच तिथं गेल्यावेळी मी म्हशी पलवण्याची वेळ येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिथं आपल्या खुद क्रीडाधिकारी कुठले मॅचेस देतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की ह्यात खेळाडूंचं नुकसान तुम्ही कुठल्या पद्धतीने करू नये. विकेट जे बनवले, हे पिच जे बनवले, हे इंटरनॅशनल क्रिकेटचे कोच आपले जे होते लालचंद राजपूत यांना माननीय तत्कालीन आयुक्त थावरे साहेबांनी व्हिजिट करून त्यांनी त्यांच्याकडनं देखरेखीखाली ही पिच बनवलेली आहे. खरं तर वास्तविक पाहता त्यांनी 3-4 व्हिजिटसुद्धा सोलापूरला त्यावेळेस केले होतं आणि साळगावकर हे त्यांच्या पिचवरचे मेन इन्चार्ज होते. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला ते पिच बनवायचं होतं त्याचं पूर्णतः त्यांनी लक्ष देऊन हे काम केलं आहे. आणि करत असताना आयुक्त आपल्या थावरे साहेब होते आणि थावरे साहेबांनासुद्धा क्रिकेटच्याबद्दल रस होता म्हणून त्यांनी हे सगळं उभारून करून घेतलं आहे. पण आज या ठिकाणी पदाधिकारी सांगतात म्हणून आणि आयुक्तांनी या पद्धतीनं एक मधल्या पिचमधलं काढून गेलं, हे मात्र पुढे येणाऱ्या भविष्यातल्या काळातलं क्रिकेटचं नुकसान.